म्हणजे आहेत 2013 इथं आलो त्यावेळेस वातावरण वेगळंच होतं. पूर्वीच्या काळापेक्षा सध्याच्या काळामध्ये आपण थोडंसं बेटर अध्यापन करत आहोत. हो ना, पूर्वी जे काही संकल्पना वगैरे होत्या आपल्या याच्यामध्ये, आपल्या एक छोटीशी लॅब होती, मग ह्या लॅबमध्ये जेवढे काही आपल्याला एक्सप्लेन करता येत होते तेवढे आपण करायचो. आणि लिटरली समजा तुमचा जो विषय आहे फिजिक्स, त्या फिजिक्समध्ये काही काही अशा संकल्पना होत्या की आता इन्स्ट्रुमेंट नाही आहेत, जसे की लॉग ऑफ रिफ्लेक्शन, ते इमेजेस आहेत, हे असले काही किंवा दुष्ट सातत्य ह्याच्या काही गोष्टी होत्या की आपण त्यांना सहज म्हणून सांगायचं. आणि ह्या स्टेम लर्निंग लॅबमध्ये ज्या यावर्षी आपल्याला आल्या त्याचा आपण वापर केला आणि परत ह्यावर्षी 10वीच्या मुलांमध्ये सुद्धा फरक दिसून आपल्याला. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की आपला NTC रिझल्ट चांगला लागला आणि NMMSसुद्धा आपल्या चांगल्या एकंदरीत काय झालं की आपला सायन्सचा ह्या लॅबमुळे आपल्या विषयाची भूमिका निर्माण झालीच आहे. आणि शिवाय आपल्या इन अब्सेन्स ऑफ वी, म्हणजे आपल्या अब्सेन्टीबद्दलसुद्धा आपले विद्यार्थी त्यांना सायन्स समजून सांगतात, हे एक विशेष लाभ झाला. आपली यावर्षी घेतलेली जी TV आहे हे सुद्धा युजफुल झाली, युजफुल झाली, त्याच्यामधून जे आहेत मॉडेल्स दाखवता येतात आपल्याला. आणि विशेष आपण NMS आणि NTSCच्या परीक्षेला जे कॉम्प्लिकेटेड विषय आहेत जसं IT जे आहे रेग्युलर याच्यात आपण घेऊ शकू त्याच्यामधून आणि टेक्निक्स ज्या आहेत त्या सांगता आल्या आपल्याला. आणि अजून एक गोष्ट झाली सर आपल्याकडे, आता आपल्याकडे जे काही लॅबमध्ये इन्स्ट्रुमेंट आहेत हे ॲक्च्युली आता त्या कंपनीमध्ये त्यांनी ते सुद्धा बनवले असेल, ह्याचा इम्पॅक्ट काय झाला की आपल्या मुलांनी सुद्धा बरेचसे इन्स्ट्रुमेंट बनवले, जसं की ते नंबर ऑफ इमेजचे आहेत आपल्याकडे बनवलेले आहेत, अँगल मेजर करता आला ते मुलं ऑटोमॅटिक इन्स्पायर झाले आणि आपलंही काम कमी झालं.